नमस्कार मित्रांनो तुमचे आमचे चॅनल डॉक्टर दाथेच होमिओपॅथीमध्ये स्वागत आहे आज आपण जगभरातील लाखो लो लोक ज्यांना प्रभावित आहे अशा एका विषयाकडे वळणार आहोत ह्या आजाराचं नाव आहे एक्झिमा ह्याला बरेच लोक ॲटोपिक डर्मॅटॅटिस ह्या नावाने पण ओळखतात चला तर जाणून घेऊया एक्झिमा काय आहे त्याची लक्षणे काय आहे त्याचे प्रकार काय आहे त्या प्रकारांचे लक्षणं काय आहे त्याची कारणं काय आहेत त्याची कॉम्प्लिकेशन्स काय असू शकतात आणि होमिओपॅथी तुम्हाला ह्याच्यामध्ये कशी मदत करू शकते याच्यावर है, आपण चर्चा करूया तर सर्वप्रथम जाणून घेऊया की एक्झिमा काय असतो सो so, एक्झिमा हा एक त्वचेचा आजार आहे याला बरेच लोक ॲटोपिक डर्मॅटायटिस ह्या नावाने सुद्धा ओळखतात ह्यामध्ये त्वचेला सूज येते ह्या म्हणजेच इन्फ्लमेशन होतं पण त्यामध्ये खाज येते खाज आल्यानंतर त्याच्यामध्ये बाधित जागा जी आहे ती लालसर आणि गुलाबी रंगाची होते आणि उपचार न केल्यास हा ही पॅचेस जी आहे ते पूर्ण संपूर्ण अंगावर रुग्णाच्या पसरतात सर्वसाधारणपणे तर हे आजार हा त्रास सर्व सर्वच वयोगटातील लिंग आणि वंशाच्या लोकांमध्ये आढळला जातो पण अलीकडे झालेल्या काही संशोधनामध्ये असं आढळण्यात आले आहे की विकसनशील देशांमधील वीस टक्के प्र एकंदरीत प्रभावित असलेल्या वीस टक्के ही लहान मुले बाधित असतात तर तीन टक्के प्रौढांमध्ये हा आजार आढळून येतो काही मुलं तर जन्मतःच आजाराने ग्रसित असतात जसे जसे वय वाढत जाते तस तसा हा आजार देखील वाढत जातो आणि वयाच्या अठराव्या वर्षीपर्यंत हा आजार त्याच्या उच्चांकावर असतो त्यानंतर जसेजसे वय वाढत जाते तशी तशी या आजाराची तीव्रता कमी होते पण त्यासोबत वैद्यकीय सल्ला वैद्यकीय उपचार आणि त्वचेची खूप काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे असते चला तर आता बघूया की हे एक्झिमा हा किती प्रकारचा असतो आणि त्यांचे लक्षणं काय असतात त्यातला सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे तो असतो अटोपिक डर्मॅटायटिस हा मुख्यतः लहान मुलांमध्ये आढळतो आणि ज्या घरामध्ये याची पार्श्वभूमी आहे म्हणजे आई वडील किंवा घ घरातल्या कुठल्या तरी जवळच्या नाते व्यक्तीला हा जर आजार असेल त्या घरातल्या लहान मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते ह्याची प्रमुख लक्षणे म्हणजे हातावर गुडघ्यांच्या मागे किंवा स्किन फोल्डमध्ये पुरळ तयार होतात आणि कालांतराने त्याचे पॅचेस तयार होतात चला तर जाणून घेऊया आता ही ड एक्झिमा किती प्रकारचा असतो आणि त्याची लक्षणं काय असतात तर सर्वप्रथम बघूया आपण अटोपिक डर्मॅटेटिस हा सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये आढळला जातो ज्या घरामध्ये याची पार्श्वभूमी असते म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा ह्यांच्यापैकी कोणाला जर ह्याची हिस्ट्री असेल तर अशा कुटुंबातील लहान मुलांना हा आजार होण्याचा आजार होण्याचे चान्सेस जास्त असतात ह्यामधली लक्षणं जी आहेत ती हातावर किंवा गुडघ्यांच्या मागच्या फोल्ड्समध्ये त्वचा वृक्ष होते कोरडी पडते त्यात क्रॅक्स जातात आणि ह्या ठिकाणी ही पुरळ येऊन ह्याचे पॅचेस तयार होतात आणि ह्याच्या सौम्यतेत ते तीव्र प्रकारची खास निर्माण होते उपचार न घेतल्यास हे पॅचेस पूर्ण शरीरावर वाढतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे सेबोरिक डर्माटायटिस नावाप्रमाणेच सिबॉरिक म्हणजे हा रिलेटेड आहे स्कॅबची यामध्ये पेशंटला प्रचंड प्रमाणामध्ये डॅन्ड्रफ होतो त्यामध्ये स्कॅल्पची जी स्किन असते त्वचा असते त्याला सूज येते त्याला खास सुटते आणि मग त्याचे पॅचेस तयार होतात आणि ही व्यक्तीला खूप अस्वस्थ करून जाते प्रकारे श चेहऱ्यावर असणारे किंवा शरीरावर जिथे जिथे ऑइल सिक्रेशन म्हणजे तैलीय भाग जे असतात त्यामध्ये सुद्धा ही पुरळे येतात आणि खास तयार होऊन त्याचे पॅचेस तयार होतात बाधित भागामधली केसांची गळतीसुद्धा या ह्या आजारामध्ये ह्या प्रकारामध्ये होते सुदैवाने हा आजार संसर्गजन्य नाही तसेच ह्या आजार ह्या प्रकारामध्ये जी केसांची गळती होते ती उपचार घेतल्याने परतसुद्धा येते ह्यातला तिसरा प्रकार आहे कॉन्टॅक्ट डर्मॅटायटीस नावामध्ये असल्याप्रमाणेच कुठल्या तरी ॲलर्जन किंवा वस्तू औषधं कॉस्मेटिक कुठल्या तरी पदार्थाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे जेव्हा हा आजाराची सुरुवात होते त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट डर्मॅटायटिस सुद्धा स त्वचेवर सूज येते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खाज सुरू होते आणि त्याचे पॅचेस तयार होतात आणि उपचार न घेतल्यास हा आजार संपूर्ण शरीरावर पसरतो त्यानंतर यातला चौथा प्रकार आहे न्यूरोडर्मॅटायटिस ह्यामध्ये त्वचेला खास सुटते ही खास प्रचंड प्रमाणामध्ये वाढत जाते पेशंट रुग्णाला सारखं ते त्वचा खाजवण्याची इच्छा होते आणि सारखं खाजवून खाजवून ती तो भाग खूप जास्त जड पडतो चला तर बघूया की एक्झिम होण्याची कारणे काय आहे तर सर्वप्रथम अनुवंशिकता अनुवंशिकता म्हणजे ज्या कुटुंबामध्ये आई वडील आजी आजोबा किंवा रक्तातल्या जवळच्या नातेवाईकांना जर हा आजार असेल तर त्या घरातल्या लहान मुलांमध्ये आणि इतर लोकांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर त्वचा म्हणजे खूप ड्राय स्किन त्यांची असते त्यांच्यामध्ये नैसर्गिक तेल मॉइश्चरायझर हे कमी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं ॲलर्जन फॉर एक्झाम्पल कुठल्याही कॉस्मेटिक औषधं किंवा दागिने ह्यांच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो किंवा खूप त्वचा असल्यामुळे या या रुग्णांच्या त्वचेला भेगा जातात आणि ह्यामध्ये स्टॅफिलोकोकस ऑरस या बॅक्टेरियाचे इन्फेक्शन वारंवार होऊन पण त्याचे रूपांतर नंतर एक्झिमामध्ये होऊ शकते ज्या रुग्णांमध्ये आधी हे फीवर आस्थमा किंवा आधी एक्झिमा झाल्याची हिस्ट्री असेल तर अशा व्यक्तींना परत एक्झिमा किंवा त्याचा कुठलाही प्रकार होण्याचे चान्सेस जे आहे ते जास्त असू शकते त्यानंतर मद्यपान आणि धूम्रपान हे तर कुठल्याही निरोगी व्यक्तीची आरोग्याची आरोग्य खराब करण्यासाठी कारणीभूत असतातच त्यानंतर अलीकडे एक नवीन संशोधन आलेले आहे त्याला जर्मन न्यू मेडिसिन म्हणतात ह्यानुसार कुठल्याही व्यक्तीला जेव्हा त्वचेवर एखादा आजार होता होतो त्याचा संबंध हा त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी दुरावा विग्रह किंवा सेपरेशन कॉन्फ्लिक्ट ह्याच्याशी असू शकतो ह्याचं उदाहरण त्याचं राहिलं तर आईचं बाळापासून लांब जाणं किंवा आई किंवा वडील ह्यांच्यापैकी कोणाचं तरी मृत्यू होणं किंवा घटस्फोट होणं ह्याच्यासारखे काहीतरी सेपरेशन म्हणजे विरहाचं कारण हे असू शकतं या आजाराच्या मागे एक्झिमावर वेळेस उपचार घेतले नाहीत तर खालील प्रकारचे गुंतागुंत म्हणजे कॉम्प्लिकेशन्स रुग्णाला होऊ शकतं त्यातलं पहिलं बघूया की एक्झिमा जर व्यवस्थित प्रकारे ट्रीटमेंट घेतली गेली नाही उपचार झाले नाही तर अशा पेशंटला आस्थामा आणि हे फिवर होण्याचे चान्सेस जे आहे ते इतर लोकांपेक्षा जास्त असतात त्याचप्रकारे अशा लोकांमध्ये इतर स्किन इन्फेक्शन होण्याची कारण शक्यता देखील जास्त असते ह्या पेशंटमध्ये तीव्र प्रकारची गांधी म्हणजेच सिव्हिअर अर्टिकरिअल रॅश ही येऊ शकते ज्यामध्ये खूप जास्त तीव्र प्रकारची खास सुटते आणि संपूर्ण अंगावर गांधी म्हणजे रॅश येते त्यानंतर दैनंदिन हातावर जर खूप भेगा पडल्या खूप जास्त प्रमाणामध्ये त्वचा रुष वृक्ष असेल तर त्याच्या दैनंदिन आयुष्यावरसुद्धा त्याचा परिणाम होतो त्यानंतर खूप सतत असणाऱ्या खाजेमुळे त्याच्या दैनंदिन आयुष्यावर दैनंदिन कामावर व्यावसायिक कामावर त्याचा परिणाम होतो आणि सतत असणाऱ्या खाजेमुळे सगळ्यात महत्त्वाचा जो परिणाम होतो तो त्याच्या झोपेवर होतो आणि सतत झोप न झाल्यामुळे त्याच्या त्या व्यक्तीची चिडचिड वाढते आणि त्याला अस्वस्थ वाटू लागते आणि ह्या सगळ्याच कारणांमुळे एकंदरीतच त्याची मानसिक अवस्था म्हणजे मेंटल हेल्थ जी आहे ती कमकुवत जाते चला तर बघूया होमिओपॅथी तुमची ह्या आजारामध्ये कशी मदत करू शकते सर्वप्रथम तर क्लासिकल होमिओपॅथीमध्ये आपण रुग्णाची संपूर्ण माहिती घेत असतो या माहितीमध्ये त्याची त्याचा आजार कसा सुरू झाला कसा त्याचा प्रोग्रेस झाला त्याची मानसिक अवस्था कशी आहे त्याला काही ताणतणाव आहे का ह्या सगळ्याच बाबींचा त्यासोबत त्याची पास्ट हिस्ट्री म्हणजे आधी त्याला काही असे जुने आजार झालेले आहेत का अशा प्रकारचा काही आजार झाला का का आहे का किंवा दुसरे काही आजार झाले आहे का त्याच्या कुटुंबामध्ये अशा कुठल्या आजारांची काही माहिती आहे का अशा सगळ्या प्रकारची आपण माहिती जी आहे ती पूर्णपणे सखोल अभ्यास त्याचा करत असतो यामध्ये पेशंटच्या संपूर्ण स्वभावाचेसुद्धा विवरण घेतले जाते आणि त्याचासुद्धा सखोल अभ्यास केला जातो बारा वर्षाखालच्या मुलांची जी माहिती आहे ती त्यांच्या आईकडून घेतली जाते यामध्ये आईच्या गर्भारपणातील मानसिक अवस्थेचासुद्धा विचार केला जातो त्यामुळे आता पूर्णपणे सखोल अभ्यास करून रुग्णासाठी विशिष्ट प्रकारची औषधं जी आहे त्यांची निवड केल्या जाते आणि विशिष्ट प्रकारच्या मात्रांमध्ये ती पेशंटला दिली जाते त्यामुळे पेशंट ही मुळात ही औषधं जी आहे ती ही पेशंटच्या रोगप्रतिकारक शक्तीवर काम करत असते त्यामुळे हळूहळू हुँ, रुग्णाची आंतर आणि बाह्यस्थिती सुधारत जाते बाह्यस्थिती म्हणाल तर पेशंटच्या शरीराचा होणारा दाह कमी होतो खाज कमी होते आणि त्याला थोडेसे बरे वाटू लागते आणि आंतरिक स्थिती म्हणाल तर त्याची ते होणारी चिडचिड त्याचा होणारा त्रास हा कमी होतो त्याला आतून शांत वाटायला लागतं ऊर्जावान वाटायला लागतं आणि त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बद बदल होतात ह्या आजारपणामुळे जर पेशंटला नैराश्य आले असेल खूप चिंता वाटू लागली असेल म्हणजे एन्झायटीमध्ये जर पेशंट गेला असेल तर होमिओपॅथी औषधं अशा रुग्णांवर अशा आजारांवर खूप छान काम करतात ह्या औषधांमुळे तो त्याच्या निराशेतून त्याच्या एन्झायटीमधून पूर्णपणे बा बाहेर येऊ शकतो आणि त्याचे संपूर्ण आयुष्य हे एका वेगळ्याच मार्गाला म्हणजे सकारात्मक मार्गाला लागू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू